आज आपण महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल संपूर्ण माहिती बघूया. सो फ्रेंड, हा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 कऱ्हाड तालुक्यातील टेंभू येथे झाला. त्यांचा मृत्यू 17 जून 1895 साली पुणे येथे झाला. 1 जानेवारी 1880 चिपळूणकर, टिळक व आगरकर न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. 1884 साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना. बुद्धिप्रामाण्यवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन, ऐहिक जीवनाची समृद्धता यावर भर. आता संस्थात्मक योगदान बघूया. 1881 साली लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या केसरीचे संपादकत्व. 15 ऑक्टोबर 1888 साली सुधारक साप्ताहिक. गुलामांचे राष्ट्र या पुस्तकात हिंदी लोकांचा आळशी वृत्तीची टीका. स्त्रियांनी जॅकेटे घातलीच पाहिजे या विषयावर निबंध. अकोल्यातल्या वर्राड समाचार या वर्तमानपत्रातून लेखन. शेक्सपियरच्या हेल्मेट या नाटकाचे विकार विलासित या नावाने मराठी रूपांतर. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक. हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी या निबंधात ब्रिटिशांच्या स्वार्थी वृत्तीवर टीका. आता वैशिष्ट्य बघूया. इष्ट असेल ते बोलणार. राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याला अधिक महत्व. हर्बर्ट स्पेन्सरच्या सोशियोलॉजी व इथिक्स आणि जॉन मिलच्या ऑन लिबर्टी व सब्जेक्शन ऑफ वुमन या ग्रंथाचा प्रभाव. बुद्धिप्रामाण्यवाद व व्यक्ती स्वातंत्र्य या दोन तत्वांना महत्व. अहिक जीवन समृद्ध व्हावे करावे, पारलौकिक जीवनाचा विचार करणे व्यर्थ असे मत. जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा पाहावी लागलेले समाज सुधारक. थँक्यू फ्रेंड्स.